रोडी गावातून 5 किलोमीटर दूर गाव आहे अजून. नमस्कार मित्रांनो, सर्प मित्र सूरज इंगळे या यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत. सध्या आम्ही आलेलो आहे धारेलगावमध्ये. रात्रीचा कॉल पडलेला आम्हाला आणि त्यांनी फोटो टाकला होता, तर तो फोटो ब्लर होता. तर पाहू तो कसा काढता येईल. तर दादा दादा एकदा ते हे जिंद म्हणा तिथले इथे बसून कोणता सापडा. सध्या खाली जा तोंड घेऊन घ्या इतकेच घेऊन घ्या इतकेच घ्या तिथं डायरेक्ट घ्या हेटकॅच हेटकॅच घ्या ना. एवढा मोठा तो दोन्ही कोण पाण्यानं अडकळला तो पाण्यानं थंडगार झाला तो अपडला पुरा तो वेगळा आहे हा वेगळा आहे. ढोरक्या गोणस वेगळा आणि साधा गोणस वेगळा. माती खावऱ्या नाही मग माती खावऱ्याच आहे आपल्या भाषेत माती खावऱ्याच म्हणता येईल. लागी मरते जास्त एक्टिव धंदे करू लागलो ते पूर्ण गेला आता अकोल्या नाही आहे तर चपळच आहे जरा पलटला तर पलटला ते कामाचं जाय ना आम्हाला जेव्हा कॉल आला तेव्हा आम्हाला वाटलं की साप अजगर जातीचा आहे किंवा पाय म्हणजे हे आहे घोणस असेल.
पण इथं आल्यावर तो साप समजला की डुरक्या घुणस आहे, म्हणजे पूर्णतः बिनविषारी साप आहे, मातीमध्ये राहणारा साप आहे हा। आता उन्हामुळे पडला असावा या पाण्यामध्ये, तर याला पण तिचं पूर्ण नोंद करून याला जंगलामध्ये रिलीज करून टाकू।